विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसंख्या भाग दोन या प्रकरणातले तीन मुद्दे एकत्रित अभ्यासणार. एक आहे साक्षरता आणि शिक्षण, दुसरा आहे व्यावसायिक संरचना आणि तिसरा आहे ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येची रचना. अशा पद्धतीचे तीन मुद्दे जे आहे ते आपण एकत्रित अभ्यासणार. हे मुद्दे जे आहेत ते छोटे छोटे त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत, म्हणून यांची माहिती जी आहे ती तशी पाहिली तर फार विस्तृत आहे. परंतु पुस्तकाच्या दृष्टीने, अभ्यासक्रमाच्या दृष्टीने जेवढी माहिती आपल्याला सोयीस्कर वाटते तेवढी आपण त्या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करू. जर अडचणी आल्या तर आपण पुन्हा ते डिस्कस करून ती माहिती जी आहे ती आपल्याला अधिक व्यापक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहता येईल. साक्षरता आणि शिक्षण हा एक मुद्दा त्या ठिकाणी आलेला आहे. हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि सामाजिक व्यवस्थेचा त्या ठिकाणी एक प्रकारचा आरसा आहे, द्योतक आहे की एखादा देश आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या किती विकसित झालेला आहे याचा मापदंड ठरवणारा घटक म्हणजे त्या ठिकाणी साक्षरता सुद्धा त्यापैकी एक आहे. मापदंडापैकी एक मापदंड म्हणजे शिक्षण आणि साक्षरता होय. साक्षरतेची वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या केली जाते. भारतामध्ये साक्षरतेची व्याख्या करत असताना प्रामुख्याने पहा साक्षरतेची व्याख्या कशी आहे. ज्याला लिहिता वाचता येते व गणितीय प्रक्रिया करता येतात अशा व्यक्तींचा समावेश साक्षर व्यक्तींमध्ये केला जातो. ज्याला लिहिता वाचता येते आणि गणितीय प्रक्रिया करता येते अशा सर्व व्यक्तींचा समावेश साक्षर व्यक्तींमध्ये केला जातो. भारतामध्ये 7 वर्षानंतर त्या व्यक्तीची गणना म्हणजे साक्षरतेची गणना करण्यासाठी विचार केला जातो. म्हणजे 7व्या वर्षानंतर असं लक्षात येऊ शकते की तो साक्षर आहे की निरक्षर आहे असं त्याचं विभाजन करणे जे आहे ते शक्य होत असलेलं आपल्याला दिसते. आपल्याला साक्षरतेमुळे काय समजण्यासाठी मदत होते तर साक्षरतेमुळे आपल्याला त्या देशातील काही घटक जे आहे ते बदलविण्यासाठी, काही घटकांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ते घटक कारणीभूत ठरत असलेले आपल्याला दिसतात. ज्यामध्ये लोकांच्या राहणीमानाचा स्तर आपल्याला लक्षात येते शिक्षणामुळे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा घटक असा आहे की साक्षरता आणि शिक्षणाचा विकास जर झालेला असेल तर स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येते. शासनाचे धोरण, शैक्षणिक सुविधा इत्यादी घटकांचा आपल्याला संबंध जो आहे तो साधता येतो. पुस्तकामध्ये एक फार चांगलं वाक्य दिलेलं आहे ते अशा पद्धतीचं आहे की साक्षरता हे आर्थिक विकासाचे कारण आणि परिणाम असू शकते. फार महत्वाचं वाक्य आहे. दोन शब्द दिलेले आहे की साक्षरता जो आहे ते आर्थिक विकासाचे कारणही असू शकते आणि परिणामही असू शकते. म्हणजे याचा अर्थ पहा काय कसा आहे की साक्षरतेमुळे त्या देशाचे आर्थिक विकास घडूनही येऊ शकतो किंवा आर्थिक विकासामुळे साक्षरता निर्माण होऊ शकते असं एक महत्वाचं वाक्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. साक्षरता समजून घेण्यासाठी जगामध्ये साक्षरतेचं वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे यासाठी आकृती 2.3 एक बार ग्राफ दिलेला आहे. हॉरिझॉन्टल बार ग्राफ म्हणतात त्याला, म्हणजे आडवा बार ग्राफ त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या बारग्राफचं वाचन तुम्हाला पुस्तकानुसार त्या ठिकाणी करायचं आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली की आपल्याला त्या ठिकाणी समजू शकते. खाली त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की जगामध्ये साक्षरता कशा पद्धतीने आहे. तर सर्वसाधारणपणे तिथे एक घटक 3 बारने दाखवलेला आहे. एकूण स्त्री पुरुषाचं प्रमाण किती, उदाहरणार्थ जगामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये 86% लोक जे आहे ते संपूर्णतः साक्षर असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या 90% आहे तर स्त्रियांची संख्या 83% आहे. म्हणजे जागतिक दृष्ट्या जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर संपूर्णतः जगामध्ये 100% साक्षरता असलेली आपल्याला आढळत नाही. पुरुषांची साक्षरता स्त्रियांपेक्षा अधिक आहे म्हणजे याचा अर्थ स्त्रिया ज्या आहे पुरुषांच्या तुलनेने निरक्षर असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसते. साक्षरतेचं वितरण जगामध्ये कसं झालेलं आहे हे समजून सांगत असताना आपल्याला काही महत्वाचे घटक विचारात घ्यावे लागेल. पहिला महत्वाचा घटक विचारात घ्यायचा आपल्याला सर्वाधिक साक्षरता असणारा प्रदेश.
आणि सर्वात कमी साक्षरता असणारा प्रदेश. तर सर्वाधिक साक्षरता असणाऱ्या प्रदेशामध्ये मध्य आशिया खंडाचा समावेश होतो. मध्य आशिया खंडाचा समावेश म्हणजे याचा अर्थ भारताच्या उत्तरेकडचा भाग, म्हणजे ज्याला त्या ठिकाणी रशियन प्रदेश म्हणता येईल, या रशियाच्या भागामध्ये साक्षरता जी आहे ती 100% आहे असं एकंदर आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात कमी साक्षरता असणारा प्रदेश कोणता, तर आफ्रिका खंडात सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडचा जो प्रदेश आहे, विशेषतः कांगो नदीचा खोऱ्याचा जो प्रदेश आहे, अतिशय घनदाट अरण्याचा प्रदेश, या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण जगात सर्वात कमी आहे. दोन प्रदेश आपण पहिल्यांदा विचारात घेतले, कोणते, सर्वात अधिक साक्षरता असणारा प्रदेश, सर्वात कमी साक्षरता असणारा प्रदेश. ज्या ठिकाणी जगामध्ये 100% अधिक साक्षरता आहे असा प्रदेश म्हणजे आशिया खंडाचा मध्यवर्ती भाग, प्रामुख्याने रशिया आणि रशियातील पासून विघटित झालेल्या काही महत्वपूर्ण देशांचा समावेश त्याच्यामध्ये होईल. आणि दुसरा म्हणजे सर्वात कमी साक्षरता असणारा प्रदेश कोणता, तर आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडचा भाग, म्हणजे आफ्रिका खंडातील विषुववृत्तालगत येणारे जे प्रदेश आहे ज्याच्यामध्ये कांगो वगैरेचा देश समाविष्ट होताना आपल्याला दिसतो, या प्रदेशामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, असे दोन प्रदेश त्या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. तसे जर खंडाचं विस्तरण आपण पाहिलं, म्हणजे असं पुस्तकामध्ये सरळ स्पष्ट स्वरूपात लिहिलेलं आहे की एका खंडामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी अधिक होताना आपल्याला दिसते. ते कशा पद्धतीने, तर सर्वाधिक साक्षरता असणारे जे महत्वपूर्ण तीन खंड आहे त्याच्यामध्ये युरोप खंडाचा पहिला क्रमांक असं म्हणायला काही हरकत नाही. युरोप खंड, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मध्य आशिया खंड आणि पूर्व आशिया खंडामध्ये साक्षरता जी आहे ती सर्वाधिक असलेली आपल्याला दिसते. म्हणजे सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारे जे महत्वाचे प्रदेश आहे त्याच्यामध्ये युरोप खंड, त्याच्यानंतर उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका आणि नंतर जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर मध्य आशिया आणि पूर्व आशिया. पूर्व आशियामध्ये कोणता भाग येतो, तर इंडोनेशियाचा समोरचा भाग, फिलिपाईन्स, तैवान, जपान या देशांचा समावेश होताना आपल्याला दिसते. या ठिकाणची साक्षरता जी आहे ती सर्वाधिक असलेली आपल्याला दिसत आहे. त्यानंतर दुसरा जो एक महत्वाचा भाग आहे की साक्षरतेचे प्रमाण मध्यम स्वरूपाचं. इथे एक बघा, मी एक मॅप त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे इंटरनेटवर. हा जर तुम्ही त्या ठिकाणी पाहता तर याच्यावर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजण्यासाठी मदत होते. पहा कशा पद्धतीने दिलेले आहे. इथे जर आपण पाहतो तर एकदम डार्क ब्ल्यू कलर जो आहे तो 100% साक्षरता त्या ठिकाणी प्रदर्शित करते. आणि जसजसे कलर फेंट झालेले आहे त्या ठिकाणी साक्षरता जी आहे ती कमी झालेली आहे. मग याचं विश्लेषण पाहत असताना आपल्याला दिसते, पहा पहिल्यांदा सांगितलेला आहे मध्य आशिया. मध्य आशिया म्हणजे हा भाग, रशिया आणि त्याच्यापासून विघटित झालेले जे देश आहे त्या देशांमध्ये जवळपास त्या ठिकाणी सर्वाधिक साक्षरता आहे. आणि नंतर जर आपण पाहिले तर युरोप खंड, इकडे जर पाहिला तर उत्तर अमेरिका खंड, लॅटिन अमेरिका खंड, त्याच्यानंतर जर इथे आपण पाहिलं तर पूर्व आशियाचा प्रदेश, हा पूर्व आशियाचा प्रदेश आहे, इंडोनेशिया, बोर्नियो, त्याच्यानंतर जपान, या भागामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसते. जिथे अतिशय डार्क, आणि ऑस्ट्रेलिया खंड सुद्धा, इथे जवळपास सर्वाधिक साक्षरता अधिक असणारा असा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. याची स्केल दिलेली आहे, इथे स्केल दिलेली आहे. हे बघा, ते साक्षरता 100% कुठे आहे तर तिथे एकदम डार्क कलर, जसजशा पद्धतीने पर्सेंटेज कमी होत चाललेला आहे तस तशा प्रकारे फेंट कलर आहे. आपण हे पाहिलेलं होतं की कोणत्या प्रदेशामध्ये साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाण आहे, तर इथे एकदम व्हाईट कलर दिसतोय. हा सहारा वाळवंटाचा भाग आहे, सहारा वाळवंटाच्या मध्यवर्ती भागात किंवा दक्षिणेकडच्या भागात, त्याच्यानंतर हे कांगो नदीचं खोरं वगैरे आहे, या सर्व प्रदेशामध्ये जगातली सर्वात कमी साक्षरता आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर इकडे जर आपण पाहिलं तर वायव्य आशिया खंडाच्या वायव्य भागात सुद्धा त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी असलेलं आपल्याला दिसते. यावरून आपल्याला स्पष्ट होते, आपल्याला दोन तीन महत्वाच्या बाबी विचारात घ्यायच्या आहे. पहिल्यांदा जगाची संपूर्णता साक्षरता किती आहे ती मी ब्लॅकबोर्डवर तुम्हाला सांगितली. त्यानंतर सर्वाधिक साक्षर म्हणजे सर्वात जास्त साक्षर जे आहे, जवळपास 100% साक्षर असणारा प्रदेश हा. नंतर अधिक साक्षर म्हणजे जवळपास 100-90% जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4
आणि हा पाचवा प्रदेश समाविष्ट होताना आपल्याला दिसतो. मध्यम साक्षरतेचे प्रमाणामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर दक्षिण आशिया खंडामध्ये सुद्धा साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, म्हणजे भारतामध्ये सुद्धा साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. पश्चिम आशियाई देशांमध्ये सुद्धा साक्षरतेचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर हा जो प्रदेश आहे आफ्रिका खंडाचा दक्षिणेकडचा भाग, या ठिकाणी सुद्धा 100% साक्षरता असलेली आपल्याला दिसत नाही. तर इथे जे दिलेला भाग आहे या भागावरून आपल्याला जगामध्ये साक्षरतेचं विभाजन कशा पद्धतीने झालेलं आहे हे समजण्यासाठी मदत होते. तर या आधारावर हा एक छोटासा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की स्त्रियांची साक्षरता सर्वाधिक असणारे खंड कोणते, तर युरोप खंड आणि उत्तर अमेरिका खंड या भागामध्ये स्त्रियांची साक्षरता ही पुरुषांपेक्षाही अधिक किंवा 100% त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. हा एक मुद्दा जो आहे तो विचारात घ्यायचा आहे. नकाशाच्या दृष्टीने आपल्याला विचारल्या जाऊ शकते सर्वात कमी साक्षरता असणारं क्षेत्र प्रदेश, सर्वात जास्त साक्षरता असणारा प्रदेश, सर्वात कमी आणि सर्वात जास्त हे नकाशा दाखवण्यासाठी विचारल्या जाऊ शकतात. रिकाम्या जागांसाठी सुद्धा त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. तर आता हा त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघू, ग्रामीण व शहरी लोकसंख्या. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन किंवा ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येची संरचना जी आहे ती कशा पद्धतीने निर्धारित केली जाते. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं विभाजन करत असताना लोकसंख्या जी आहे ती प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येते की भारतामध्ये प्रामुख्याने 1951 अगोदरचा जर कालखंड आपण घेतला आणि सेन्ससमध्ये जर आकडेवारी पाहिली तर जनगणनेनुसार आपल्याला असं दिसून येते की 1951 भारत जो होता तो त्या ठिकाणी खेड्यांचा देश होता. आजही भारताला खेड्यांचा देश म्हटलं जाते, याचं कारण असं की भारतातील अधिकाधिक लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करत असलेली आपल्याला दिसते. परंतु जगामधले जे विकसित देश आहे त्या विकसित देशांमध्ये मात्र शहरी लोकसंख्येचं प्रमाण अतिशय जास्त असलेलं आपल्याला दिसते. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या याचं विभाजन करताना कशा पद्धतीने केलं जाते, म्हणजे एखादी मानवी वसाहत आहे ती ग्रामीण वसाहत आहे की शहरी वसाहत आहे याचे निकष कोणते आहे, तर थोडक्यात आपण पाहूया. आपल्याला पुढे मानवी वसाहतीचं प्रकरण आहे त्याच्यात ते स्पष्ट होईलच, परंतु आपल्याला लक्षात यायला पाहिजे की समजा आता एक वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये कोणते निकष लावले जातात. तर पहा, पहिला निकष आहे लोकसंख्येचा, जवळपास 5000 अधिक लोकसंख्या पाहिजे शहरी लोकसंख्येसाठी. दुसरं, त्या प्रदेशाची घनता किती आहे, तर त्या प्रदेशाची घनता ही 400 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर पेक्षा अधिक असायला पाहिजे. हे ढोबळमानाचे सर्वात महत्वाचे निष्कर्ष आहे, हे संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. 5000 त्या मानवी वसाहतीची लोकसंख्या अधिक असणे गरजेचं, त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता ही 400 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर पेक्षा अधिक. आणि तिसरा जो महत्वाचा निकष आहे तो निकष कोणता, तर त्या प्रदेशातील एकूण लोकसंख्येपैकी व्यवसाय जे आहे हे व्यवसायाचं वर्गीकरण कसं झालेलं आहे, या व्यवसायामध्ये जे गुंतलेले लोक आहेत त्या मानवी वसाहतीमध्ये जे लोक आहेत त्या मानवी वसाहतीतील लोक हे कोणत्या व्यवसायात गुंतलेले आहेत, ते शेती व्यवसायात गुंतलेले आहेत, म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल शेती व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसाय, की या व्यतिरिक्त व्यवसायात. मग आता शेती व्यवसाय किंवा प्राथमिक व्यवसाय सोडले तर मग कोणते व्यवसाय येतात, तर द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. तर शहरी लोकसंख्येमध्ये म्हणजे एकूण 5000 लोकसंख्या आहे, या 5000 लोकसंख्येपैकी जर 75% किंवा 70% लोकसंख्या, लक्षात घ्या 5000 लोकसंख्येपैकी 75% लोकसंख्या ही द्वितीय तृतीय स्वरूपाच्या व्यवसायात जर गुंतलेली असेल तर त्या सर्व मानवी वसाहतीचा समावेश शहरी वसाहतीमध्ये होताना आपल्याला दिसतो, म्हणजे शहरी वसाहतीसाठी हे निकष आहे. आणि मग याचा अर्थ असा की ग्रामीण वसाहतीसाठी काय लागेल, ग्रामीण वसाहतीचे निकष कसे होतील, ज्या मानवी वसाहतीमध्ये 5000 कमी लोकसंख्या, ज्या मानवी वसाहतीची लोकसंख्येची घनता कमी आहे, ज्या मानवी वसाहतीमध्ये अधिकाधिक लोक प्राथमिक व्यवसायात, प्राथमिक व्यवसायात म्हणजे
शेती, मासेमारी, वन्य उत्पादने गोळा करणे, लाकूडतोड, खाणकाम अशा व्यवसायात जर गुंतलेली असेल तर अशा मानवी वसाहतीचा समावेश हा प्रामुख्याने ग्रामीण वसाहतीमध्ये केला जातो। आणि सर्वसाधारणपणे ढोबळमानाने जर आपण त्या ठिकाणी विचारात घेतले तर ग्रामीण वसाहतीतील मुख्य व्यवसाय कोणता आहे, तर ग्रामीण वसाहतीतील मुख्य व्यवसाय हा प्राथमिक व्यवसाय शेती आहे। एखाद्या ग्रामीण वसाहतीचा मुख्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय असू शकतो, मत्स्य व्यवसाय म्हणजे मासे पकडणे, त्याच्यानंतर खाणकाम व्यवसाय, त्याच्यानंतर वन्य उत्पादने गोळा करणे, लाकूडतोड करणे, असे जर मानवी वसाहतीचे मुख्य व्यवसाय असेल तर त्या मानवी वसाहतीचा समावेश हा ग्रामीण वसाहतीमध्ये केला जातो। आणि याच्यामध्ये जी पुसटशी रेषा आहे ग्रामीण आणि शहरी वसाहतीमधली, याच्यात एकच आहे की ज्या मानवी वसाहतीमधील अधिकाधिक लोक जर त्या ठिकाणी द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्वरूपाच्या व्यवसायात गुंतलेले असतील तर त्या मानवी वसाहतीचा समावेश हा शहरी वसाहत मध्ये होताना आपल्याला दिसेल। आणि म्हणून काय होते तर वसाहती बदलल्या, ग्रामीण वसाहती बदलल्या, राहणीमानाचा स्तर बदलतो, त्याच्यानंतर वसाहती बदलल्या, वयोरचना बदलते, वसाहती बदलल्या तर व्यावसायिक संरचना सुद्धा बदलते आणि सामाजिक स्तर सुद्धा त्या ठिकाणी बदलतो। पुस्तकामध्ये हे लहानशी माहिती दिलेली आहे। आपण जेव्हा प्रकरणामध्ये जाऊ, तिसरं प्रकरण आहे आपल्या अभ्यासक्रमाचं मानवी वसाहत, त्याच्यामध्ये आपल्याला हे अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासता येईल आणि हा लहानसा मुद्दा जो आहे तो आपल्याला इथे संपवता येईल। त्याच्यानंतर पहा तिसरा मुद्दा आहे आपल्या अभ्यासक्रमातला व्यावसायिक संरचना, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येची व्यावसायिक संरचना कशा पद्धतीची आहे। तर थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की एकूण लोकसंख्येपैकी जी लोकसंख्या आहे ती कोणकोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे याची जी एक रचना आहे, तर व्यवसायाचं वर्गीकरण कसं केलं जाते, तर थोडक्यात आता इथे लक्षात घ्या, फार सोपी आहे शब्द पण समजण्यासाठी थोडेसे कठीण आहे। प्राथमिक व्यवसाय, नंतर व्यवसायाचं वर्गीकरण करत असताना द्वितीय व्यवसाय, नंतर तिसरं म्हणजे तृतीय व्यवसाय आणि चौथा म्हणजे चतुर्थ व्यवसाय। तृतीयक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय, प्राथमिक व्यवसाय असं त्या ठिकाणी म्हटलं जाते। आता व्यवसायाची रचना ही कशा पद्धतीने झालेली आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी अधिकाधिक लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले आहे याच्या संबंधीचं जे विश्लेषण केलं जाते, जी वर्गवारी केल्या जाते त्याला त्या ठिकाणी ऑक्युपेशनल स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन असं म्हटल्या जाते। म्हणजे व्यवसायानुसार लोकसंख्येची विभागणी, म्हणजे त्या ठिकाणी व्यवसायानुसार, व्यवसायानुसार म्हणजे कोणती, तर प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थ व्यवसाय। आता तुम्ही म्हणाल सर हे तर फारच सोपी आहे, प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय आणि चतुर्थ व्यवसाय, असं नाही आहे। प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय पहिल्यांदा हे कळायला पाहिजे। प्राथमिक व्यवसाय म्हणजे याचा अर्थ असा पद्धतीचा आहे जे व्यवसाय नैसर्गिक घटकावर अवलंबून आहे, त्या घटकांचा समावेश ज्या व्यवसायामध्ये निसर्गातील उत्पादने जशाच्या तशा स्वरूपामध्ये स्वीकारली जातात त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतात। द्वितीय व्यवसाय म्हणजे काय थोडक्यात सांगून राहिलो मी। प्रक्रिया व्यवसाय, सर्व प्रक्रिया व्यवसाय म्हणजे त्या ठिकाणी द्वितीय व्यवसाय, म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसायातून आलेल्या मालावर प्रक्रिया केली जाते आणि तो माल रुपांतरित होतो, म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात द्वितीय व्यवसायाला उद्योगधंदे, कारखानदारी असं म्हटलं जाते। तृतीय व्यवसाय म्हणजे कोणते, तर सर्व प्रकारच्या सेवा व्यवसायांचा समावेश तृतीय व्यवसायात होतो। चतुर्थ व्यवसाय म्हणजे काय, तर तृतीय व्यवसायातील अतिशय उच्च विभूषित अशा लोकांचा समावेश चतुर्थ व्यवसायात होताना आपल्याला दिसून येते। मग प्राथमिक व्यवसायात कोणत्या व्यवसायाचा समावेश होतो, उदाहरणार्थ आपण अगोदरच पाहिलेलं आहे शेती, खाणकाम, पशुपालन, मत्स्य व्यवसाय इत्यादी व्यवसाय जे आहेत ते प्राथमिक व्यवसाय। द्वितीय व्यवसाय म्हणजे काय, कारखानदारी थोडक्यात। तृतीय व्यवसाय म्हणजे काय, तर सर्व प्रकारचे सेवा व्यवसाय, वाहतूक, संदेश वहन, व्यापार, वाणिज्य, वस्तूंची देवाणघेवाण, ह्या सर्व घटकांचा समावेश तृतीय व्यवसायात होतो। आणि चतुर्थ व्यवसायात कोणत्या व्यावसायिकांचा समावेश होतो, तर सेवा व्यवसायांचा समावेश होतो, पण याच्यामध्ये विशिष्ट व्यावसायिक समाविष्ट होतात। अतिशय उत्तम पद्धतीचा उत्कृष्ट नट आहे जो प्रचंड प्रमाणात पैसे घेतो आहे असा जो उच्च विभूषित नट आहे, ऍक्टर्स आहे, त्याचा समावेश होताना आपल्याला दिसते। सायंटिस्ट, संशोधक,
नवीन संशोधन करत असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते अशा लोकांचा समावेश हे आपण नंतर पाहून, परंतु थोडक्यात आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे की देशामध्ये प्राथमिक व्यवसाय म्हणजे शेती, द्वितीय व्यवसाय म्हणजे कारखानदारी, तृतीय आणि कारखानदारी बरोबर इथे एक महत्वाचा व्यवसाय समावेश होतो बांधकाम द्वितीय व्यवसायामध्ये। त्याच्यानंतर तृतीय व्यवसाय म्हणजे कसं, तर डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक या सर्व व्यावसायिकांचा समावेश तृतीय व्यवसायामध्ये होताना आपल्याला दिसते। आणि चतुर्थ व्यावसायिक म्हणजे कोणते, तर अतिशय उच्च विभूषित अशा प्रकारचे जो लोक आहेत, जसा अतिशय उत्तम प्रकारचा हार्ट सर्जन असेल त्याचा समावेश होताना आपल्याला दिसते, अतिशय उत्तम पद्धतीचा स्थापत्यकलेचा नमुना तयार करणारा व्यक्ती जर असेल तर त्याचा समावेश जो आहे तो चतुर्थ व्यावसायिकामध्ये होताना आपल्याला दिसतो। तर थोडक्यामध्ये या वयोगटामध्ये जगाची लोकसंख्या ही कशा पद्धतीने विभाजित झालेली आहे या विभागावरून त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण जे आहे ते विचारात घेतल्या जाते व्यवसायामध्ये। तुम्हाला याच्यावर एक छोटासा प्रश्न विचारलेला आहे, पण प्रश्न थोडासा कठीणच आहे आणि असं विचारलेलं आहे की 2.3 या तक्त्यावरून, आता आपण अगोदर पाहिलेलं होतं इथे 2.3 हा बार ग्राफ होता, आकृती होती, आता एक तक्ता पाहायचा आहे आपल्याला। त्या तक्त्यामध्ये व्यावसायिकांचं वितरण कसं झालेलं आहे याच्या संबंधीचा एक तक्ता आहे, तो तक्ता आपण थोडक्यात पाहू आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे। प्रश्न कसा आहे, तक्ता काय दर्शवितो, आता तक्त्यामध्ये पहा काय आहे, तक्ता आहे 2.3 लक्षात आलं, हा तक्ता दिलेला आहे, भारताची व्यावसायिक संरचना दाखवलेली आहे आणि केव्हापासून, तर हे वर्ष आहे पहा 2001 51 61 71 81 99 2001 2011। आता हे 10-10 वर्षाचं आहे, तुम्हाला माहित आहे की भारत जो आहे तो दर 10 वर्षानंतर त्या ठिकाणी जनगणना करतो आहे, तर जनगणना जी आहे ती 10 वर्षांनी घेतली जाते म्हणून आकडेवारी सुद्धा 10-10 वर्षांनी त्या ठिकाणी आलेली आहे। व्यवसायाचं वर्गीकरण दिलेलं आहे, प्राथमिक क्षेत्र म्हणजे याच्यात कोणकोणते येते, शेती, शेतमजूर, पशु, वनसंकलन, मासेमारी म्हणजे मत्स्य व्यवसाय, खाणकाम। द्वितीय क्षेत्रामध्ये कोणते व्यवसाय येतात, उद्योगधंदे, बांधकाम। तृतीय व्यावसायिकामध्ये सेवा व्यवसाय, व्यापार, वाणिज्य, वाहतूक, साठवण, दळणवळण आणि इतर सर्व सेवा म्हणजे डॉक्टर, वकील हे सर्व जे आहे ते याच्यामध्ये येतात। आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की पहिला प्रश्न त्याच्यामध्ये की तक्ता काय दर्शवितो, तो तक्ता काय दर्शवितो, भारतातील जे कार्यकारी लोकसंख्या आहे म्हणजे कार्यकारी लोकसंख्या म्हणजे कोणती, 15 ते 59 या वयोगटातील जी कार्यकारी लोकसंख्या आहे ती व्यवसायानुसार कशा पद्धतीने वर्गीकृत झालेली आहे, त्याचं वर्गीकरण झालेलं आहे हे दर्शविणारा नकाशा तक्ता म्हणजे व्यवसायाचं वर्गीकरण करणारा तक्ता असलेला आपल्याला दिसतो। त्याच्यानंतर इथे विचारलेलं आहे सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात,